तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित मान्यवरांना व माझ्या सहकारी शिक्षक वृंदांना व सन्माननीय मुख्याध्यापक सरांना व संबंध भारत वर्षाला आजच्या या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्ष पूर्ण होऊन गेली। आज आपण 76-77 अशा दिशेने वाटचाल करत आहोत। तर मला असं वाटतंय, स्वातंत्र्य मिळवणं ही कठीण होतच आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळालंही। स्वातंत्र्य मिळवणं, स्वातंत्र्य उपभोगणं आणि स्वातंत्र्य टिकवणं, लक्ष द्या, स्वातंत्र्य मिळवणं, स्वातंत्र्य उपभोगणं आणि स्वातंत्र्य टिकवणं, या तीन गोष्टीमध्ये जर कुठला भाग सगळ्यात अवघड असेल तर तो आहे स्वातंत्र्य टिकवणं। कारण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला स्वयंशिस्त असावी लागते, आपल्याला एक प्रकारचा लेगा असला पाहिजे, आपण चांगल्या विचाराचे पाईक असलो पाहिजे, आपण देशासाठी झटलं पाहिजे। तर आपल्या देशासाठी झटणारे भरपूर आहेत, पण आपली जी देशाबद्दलची प्रेमाची व्याख्या आहे ती फक्त या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच जागी होती, पण असं न होता ती प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्यामध्ये जिवंत असली पाहिजे। मला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर लक्ष देऊन ऐकत असाल तर एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे जपान हा देश आहे जगाच्या पाठीवर। जपान मध्ये अणुबॉम्ब हल्ला झाला होता, अणुबॉम्ब हल्ला झालेल्या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी खरंच अणुबॉम्बचा हल्ला झाला होता का असा प्रश्न पडतो। तर हा जो प्रश्न मनामध्ये पडतो तो फक्त एका गोष्टीमुळे, तर जपानचे लोक सर्वात पहिल्यांदा देश आणि नंतर मी बाकीच्या गोष्टी असं स्वतःला सांगतात। जपानमध्ये एकेकाळची एक गोष्ट आहे, लक्ष देऊन ऐका फक्त, जपानमध्ये एक कर्मचारी दररोज फक्त 30 सेकंद लवकर जेवायला बसायचा, जेवणाची सुट्टी होण्या अगोदर फक्त 30 सेकंद, किती सेकंद, 30 सेकंद, अर्धा मिनिट लवकर जेवायला बसायचा। तर झालं असं, त्याने 7 दिवस 30 मिनिटाची चोरी केली, 30 सेकंदाची चोरी केली, किती सेकंदाची चोरी केली, 30 सेकंदाची चोरी केली। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या देशामध्ये त्या 30 सेकंदाची भरपाई करण्यासाठी त्याला त्या कंपनीने त्या जो काही ते विशेष होते ज्या ठिकाणी तो काम करत होता त्यांनी त्याला कामावरून कमी केलं। मग त्याच्या त्या 30 सेकंद चोरीसाठी अवघ्या जपानमध्ये 2 गट पडले, किती गट पडले, 2। एक गट म्हणू लागला 30 सेकंदाच्या चोरीमुळे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणं चुकीचं आहे, आणि एक गट म्हणू लागला 30 सेकंदाची चोरी म्हणजे देशासोबत राजद्रोह आहे, गुन्हा आहे, देशासोबत धोकादारी आहे। तर मग हे 2 गट पडले, अक्षरशः रोडवर रोड आले। एक गट म्हणायचा त्याला माफ करा, त्याच्याकडून काहीतरी दंड घ्या आणि त्याला परत कामावर घ्या, आणि एक गट म्हणायचा नाही नाही 30 सेकंदाची चोरी म्हणजे देशाचा खूप मोठा तोटा आहे। मग शेवटी जपानने असं केलं की अजन्म त्या माणसाला 30 सेकंद जास्त काम करण्याचा दंड झोकावला आणि त्याला पुन्हा कामावर घेतलं, तेव्हा देशाची प्रगती होते। तर सांगायचं मला असं की आपण आपल्या देशासाठी 30 सेकंदाची जर चोरी करत असो तर आपण दंडनीय आहोत, आणि जर आपण 1 मिनिटाची करत असो तर किती दंडनीय आहोत, 2 मिनिटाची करत असो तर किती दंडनीय आहोत। आता तुम्ही अंदाज लावा देशाचं प्रेम कसं असलं पाहिजे। तर असो मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तर यानंतर मी एक छानशी कविता म्हणून मी थांबणार आहे। कवितेचे नाव आहे भारत जमीन का तुकडा नाही। काय कवितेचं नाव? भारत जमीन का तुकडा नाही। स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींची ही कविता आहे। भारत जमीन का तुकडा नाही, भारत जमीन का तुकडा नाही, जीता जागता राष्ट्रपुरुष है, जीता जागता राष्ट्रपुरुष है, हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है।
हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे है, पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जगह है, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकारता है, यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए, मरने के बाद हमारी अस्थियों को गंगा गंगा में बहा दिया जाए तो हमारी अस्थियों में से आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद।